CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्यात विलगीकरण करण्याकरिता ऐन दिवाळी सणात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यातील एसटी स्टँड ओसाड पडले दिसत आहेत। कोरोना या महामारीपासून गेल्या 2 वर्षापासून रेल्वे प्रशासनानं पॅसेंजर रेल्वे बंद केल्यानं प्रवाशांचे आतोनात हाल होत असतानाच दिवाळीकरिता लहान मुलांची व महिला वर्गाची भाऊबीज करण्याकरिता आपल्या माहेरी जाण्याचे ओढ लागली असते। त्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं राज्यातील बस स्टँडवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली दिसत आहे। बस स्टँडवर सकाळपासूनच प्रवाशांनी आपल्या गावी जाण्याकरिता तात्काळ बसची वाट पाहत बसलेले असताना प्रशासनाच्या वतीनं बस संप असल्याचं कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसत आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी व परिवहन मंत्री यांनी लवकरात लवकर तोडगा काढून प्रश्न मिटवावा असे प्रवासी वर्गाच्या वतीनं मागणी होत आहे। किती वेळ झाला? पाऊण तास झाला। कुठे जायचं होतं? अकोला। एकही बस नाही? बस काय तुम्हाला त्रास होत? त्रास म्हणजे कसं जायचं होतं अर्जंट, तर वेळ होऊन जायचं, बस लागत जायला। बस आहे का? म्हणून बस आहे का? तुम्ही विचारपूस केली याची? नाही विचारपूस नाही केली। हो बंद काही वाहनच नाही दिसून राहिलं। दिवाळी सण झाले असताना सर्व आबालवृद्धांचे असतील किंवा बालवर्गांचे असो किंवा महिला वर्गांचे, आज कौल लागतो हा भाऊबीज करता आपल्या भावांकडे जाण्याचा असतो। परंतु कोरोना या महामारीने गेल्या 2 वर्षापासून रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। त्यातच गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाला विलगीकरण करण्याकरिता त्याचे उपोषण सुरू असल्यामुळे महामंडळाचा संप सुरू असल्याने एसटी महामंडळात कुठल्याही प्रकारची बस न आल्याने आपण पाहू शकता की कशा प्रकारे जनतेचा हाल सुरू आहे। तुझ्यापुरुष कॅमेरामन मोहन डोंगरेसह मी प्रतीक कोरेकर अकोला। कॅमेरामन मोहन डोंगरेसह प्रतिनिधी प्रतीक कोरेकर अकोला।